नमस्कार मंडळी मी अश्विनी जाधव आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत बारीक मेथीची भाजी तर त्यांच्या मुळांमध्ये खूप माती आणि रेती असते म्हणून त्यांना चांगलं धुळून घ्या आणि जर चांगलं धुतलं नाही तर ती शिजल्यानंतर दातामध्ये कचकचते आणि मग त्यांना चांगलं बारीक कापून घ्यायचं आहे चला तर आता भाजी बनवून एका एक पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन पाकळ्या लसणीच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये तिखटाला कमी असलेल्या दोन पोपटी कलरच्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत एक अर्धा मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याला चांगलं परतलेलं आहे एक सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परता त्याच्यामध्ये कापलेली मेथीची भाजी घालायची आहे तिला चांगलं परतून घ्यायचं आहे तिला स्वतःचं असं पाणी सुटतं म्हणून ते सुकू द्यायचं थोडंसं मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे शेंगदाण्याचं कोट घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता मला आवडते म्हणून मी घातलेलं आहे तर त्याला चांगलं मस्तपैकी परता जरासं सु पाणी सुकल्यासारखं वाटायला लागलं की थोडंसं अजून परतून घ्या त्यानंतर मग मस्तपैकी खाण्यासाठी सर्व करा चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तर चला सर्व करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी सर्व केलेला आहे तुम्ही पण करून घ्या भाजी बाय